थंडी ही जोरात आहे आणि इथे आपली पौष्टिक खीर जी आहे ती खाण्यासाठी ही तयार आहे। नमस्कार, मी वैशाली। वैशाली रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे आळीवची खीर। आळीवला हिंदीमध्ये हालीम देखील म्हटलं जातं। आळीमध्ये लोह, कॅल्शियम आणि क जीवनसत्व असे पोषक घटक असल्यामुळे बाळंतीण बाईला दूध देण्यासाठी आळीवची खीर दिली जाते। याचा अर्थ असा होत नाही की आळीवची खीर आपण खाऊ शकत नाही। थंडीमध्ये आळीवची खीर खाल्ल्याने आपली जी सांधेदुखी आहे, कंबरदुखी आहे, जो आपल्याला त्रास होतो तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो। आता आपण पाहणार आहोत आळीवच्या खीरीसाठी लागणारं साहित्य। इथे मी गूळ घेतलेला आहे, हा गूळ चिकीचा नाही आहे, गूळ देखील छान बारीक करून घेतलेला आहे। एक चमचा आळीव पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। वेलची पावडर, दुधात केशर घालून घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे। त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट देखील घेतलेले आहेत। इथे मी बदाम, पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घ्या, नसतील तरी चालेल। एक साईडला दूध गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये आपले जे आळीव आहेत ते घालून घेणार आहोत। एक चमचाभर आळीमध्ये आपण थोडंसं पाणी जास्त घातल्यामुळे आपले जे आळीव आहेत ते या दुधामध्ये सहज मिक्स होणार आहेत। आळीव भिजत घालताना त्याच्यामध्ये आपण पाणी कमी घातलं तर ते आळीव घट्ट होतात आणि आपल्याला दुधामध्ये मिक्स करताना ते अगदी हलवून हलवून मिक्स करावे लागतात। तेच जर आळीव आपण भिजत घालताना थोडंसं पाणी जास्त घातलं तर या पद्धतीने ते लवकर मिक्स होतात। त्याचप्रमाणे आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेही घालून घेणार आहोत। आता हे आळीव आणि जे ड्रायफ्रूट आहे ते 5 मिनिटं दुधामध्ये आपण शिजून घेणार आहोत। इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। गॅस बंद करून झाल्यावर आपण जी वेलची पावडर घेतली होती तीही घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्यायची। या खीरीमध्ये तुम्ही साखरही घालू शकता। मी मात्र इथे गुळ घालणार आहे कारण गुळामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते। गुळ मिक्स करण्याआधी आपली जी खीर आहे ती भरपूर गरम असल्यामुळे आपण तिचं आपण टेम्परेचर आहे ते कमी करून घेणार आहोत। खीर थोडी आपण थंड करून घेणार आहोत। दूध जर गरम असताना आपण यामध्ये गुळ मिक्स केला तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे गुळ मिक्स करण्याआधी आपण जी आपली खीर आहे ती थोडी थंड करून घ्यायची। आता आपली इथे खीर जी आहे ती बऱ्या प्रमाणात कोमट झालेली आहे। आपण आपली जी खीर आहे ती या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला जितकं गुळ लागेल ते घालून घ्यायचं। इथे आपला गुळ जो आहे तो छान मिक्स झालेला आहे आणि खीर देखील खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्ही ही खीर एकत्र म्हणून केल्या केल्या खाणार असाल त्यावेळेला तुम्ही हा सर्व गुळ खीरीमध्ये मिक्स करून ती खीर खाऊ शकता। आणि खीर जर एका वेळेला संपणार नसेल तर या पद्धतीने गुळ मिक्स करून तुम्ही खीर खाऊ शकता। एकाच वेळेला खीर गुळ जर मिक्स केला आणि पुन्हा जर आपण खीर गरम केली तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे या पद्धतीने खीर खाल्लेली कधीही उत्तम। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्याप्रमाणे आपल्या रेसिपी नेहमी पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।